नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला पाणीपुरीचं तिखट आणि गोड पाणी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, ही कोथिंबीर आहे देठासकट, पुदिना आहे साफ करून घेतलेला, काळी मिरीचे दाणे आहेत थोडी सात आठ, आलं आहे, तिखटवाल्या मिरच्या आहेत तीन, लाल मिरची पावडर, जिरे भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे, काळं मीठ आहे, साधं मीठ आहे, चाट मसाला, चिंच आणि गूळ। प्रथम आपण तिखट पाणी करणार आहोत। जास्त कोथिंबीर घ्यायची आहे ती मी कापून घेतली आहे। कोथिंबीरीच्या अर्ध्या आपण पुदिन्याची पानं घेणार आहोत। ह्या तीन मिरच्या आहेत त्या कापून घेतल्या आहेत, आल्याचा तुकडा आणि ही काळी मिरी, ह्याची आपण आता पेस्ट बनवून घेणार आहोत मिक्सरला। ही आपली पेस्ट आता तयार आहे। पेस्ट करताना पहिलं पाणी टाकायचं नाही आहे, जर बारीक झाली नाही तर नंतर थोडं पाणी घालायचं आहे। हे भांडं पण आपल्याला धुवून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी करून घ्यायचं आहे। पाणीपुरीचं पाणी पातळच असतं। हा चाट मसाला आहे, काळं मीठ आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, सर्व मिक्स करून टेस्ट करून बघायची। पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये मीठ घालू शकता, काळं मीठ नसेल तर तुम्ही आपल्या रोजचं नेहमीचं मीठ वापरलं तरी पण चालेल, पण चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं। पाणी आपलं आता तिखट तयार आहे, ते साईडला करून ठेवूया आणि आपण गोड पाणी बनवणार आहोत। ही चिंच मी 2 तास आधी पाण्यामध्ये भिजाशी घातली होती, ती आपली भिजून तयार झालेली आहे। तिच्यामधले आपण दोर काढणार आहोत आणि आपण गॅसवर तिला शिजवून घेणार आहोत गूळ आणि चिंचचं। पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये मी ही चिंच घालणार आहे। चिंच तुम्ही अशी सुकी पण शिजवू शकता थोडंसं पाणी टाकून। त्यामध्ये मी हा गूळ घालणार आहे। गूळ विरघळेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। चिंच चांगली शिजवून घ्यायची आहे 5 ते 7 मिनिटं। आता तयार झालं आहे आपल्या, गॅस बंद करते आणि गाळून घ्यायचं आहे। हे गाळून घ्यायचं आहे, चांगलं आपल्याला कुस्करून कुस्करून त्यातला रस काढायचा आहे। हे असं राहिलं तर त्याच्यात एकदा थोडं पाणी घालून परत शिजवून तुम्ही गाळून घेऊ शकता पाहिजे तर। हे चिंच गुळाचं पाणी तयार आहे, त्यामध्ये आपण कलरसाठी थोडे लाल मिरची पावडर घालणार आहोत, जिरा पावडर, चाट मसाला, काळं मीठ आणि थोडं साधं मीठ टाकून मिक्स करायचं आहे। हे थोडं घट्टच असतं। आता आपलं तिखट आणि गोड पाणी तयार आहे। आपण आता रगडा बनवणार आहोत, त्यासाठी मी हे सफेद वाटाणे घेतलेत। 5 ते 6 तास आधी भिजाशे घालायचे। पाहिजे तर तुम्ही फक्त ह्या वाटाण्याचाच रगडा बनवू शकता।
मी त्याच्यामध्ये बटाटा घालणार आहे। कुकरला एका मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि मीठ चवीप्रमाणे हे घालून पाणी टाकून मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। वाटाणे बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे। किती पण तुमचे वाटाणे असू दे, वाटाणे बुडतील एवढं पाणी घालायचं आणि 3 शिट्ट्या करायच्या, मग ते बरोबर रगडा तयार होतो। असा हा आपला रगडा तयार झाला आहे। आजची जर तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।